या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहत आहे कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। सर्वोदय पतसंस्थेत दादा बेर्णेकर पॅनलचा दबदबा। भाजपची खोटं बोलण्याची नीती, प्रवीण भोसले यांची टीका आणि वैभव नाईक यांनी आधी स्वतःची कंपनी पाहावी दीपक नारकर यांची टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। Now experience sheer softness of Tizer Super Soft Shirts। आता पाहूया सविस्तर बातम्या। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू। सर्वोदय पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन प्रकाश मोरे पॅनलला दादा बेर्णेकर यांच्या पॅनलने जोरदार धक्का दिला आहे। 12-12 जागावरती विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे। या विजयानं प्रकाश मोरे यांच्या सहकारातील अस्तित्वाला माणगाव खोऱ्यातून जोरदार धक्का बसल्याचं चित्र या निकालानं पाहायला मिळालं आहे। विजयाचा आनंद खूपच आहे, पण माझ्या सगळ्या मित्रांच्या सगळ्या कुटुंबाच्या सहकार्याने हा मला विजय मिळवता आला। हा माझा एकट्याचा विजय नसून सर्व माझ्या सहकार्या मित्रांचा विजय आहे असं मी मानतोय। माझा एकट्याचा विजय नाही आहे। निवडणूक लढवताना काही अडचणी आल्या नाही, कारण की आमची प्रत्येकजण संचालकपदी राहिलेलं एक प्रामाणिकपणे काम केलं। पॅनलचं कुणी असं काम केलं नाही की मला मत दे, त्यामुळे हा विजय साध्य करता आला। प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम केलं म्हणून एवढा मोठा विजय आम्ही करू शकलो। पंढरपुरी नाही पाहिलं म्हणजे कुडाळ शहरात कुडाळ पिंगोळी एक मदन दळवींचं नाव आहे, त्याच्या नावाखाली मला मतं भेटली। आणखी माझे सहकारी आहेत पिंगोळीतले बरेच, अजय अखेरकर आहे, विकास कुडाळ आहे, सगळ्यांनीच मला साथ दिली चांगल्या प्रकारे। अजिन पांजाचे माझ्या मित्रत्वाच्या नात्याने राजकारण बाजूला ठेवून मला मित्रत्वाच्या नात्याने माझ्यासमोर माझ्याबरोबर उभे राहिले, त्यामुळे हा माझा विजय प्राप्त करता आला। सर्व सभासदांचे मनापासून खरं खूप खूप आभार, तसेच या मतदानाला मदत करणारे दृश्य आणि अदृश्य हातांचे सर्वांचे मी आभार मानतो। अदृश्य नाही नाही नाही, भाजप अंडरग्राऊंड नाही, आपले मित्र सगळे अंडरग्राऊंड मित्र होते, भाजप नव्हते। आम्ही राजकारण वगैरे काय नव्हते, सहकारामध्ये आज आम्ही उतरल्यामुळे सहकाराच्या माध्यमातून आम्ही सर्व मित्र मंडळी एकत्र येऊन ही निवडणूक लढवतो। शिवरामबाबूंचा सहकार मजबूत करण्यासाठी काय प्रयत्न? सर्व संचालक आमचे निवडून आले असतील ते सर्व सभासदांना विचारात घेऊन संस्थेची योग्य वाटचाल होईल असं नियोजन करतील। इलेक्शन आम्ही लादलं नाहीये, इलेक्शन त्यांच्यामुळेच लादलंय। आम्ही पूर्ण सहकार्य केलं होतं, आम्ही त्यांच्यासोबत तीन बैठका केल्या होत्या, त्यामुळे आम्ही काय कोणावर मतदान लादलं नाहीये, विरोधकांच्या हट्टामुळेच हे इलेक्शन झालंय। पराभूत मी करणार नाही, मी काही पराभव केला नाही, सभासदांनी सर्व मतदारांनी आणि पराभव केलेला आहे। चारमुंड्या चित केलं असं आम्हाला म्हणायचं नाही आहे, आम्हाला सगळ्याच आपल्या सभासदांनी सर संस्थेच्या चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्याच्यात आम्ही ह्याच्यात विजय प्राप्त करून दिला आहे, त्यामुळे आम्ही त्या सगळ्या सभासदांची आभार मानतो, ऋणी आहे। होय, आम्ही जो आम्हाला अनुभव आला संस्थेमध्ये काम करताना एवढा चुकीचा अनुभव आला, त्याच्यामुळे त्या अनुभवाला सरून आम्ही लोकांच्या पर्यंत गेलो आणि त्याच्यात आम्हाला चांगलं यश मिळालं। चौकशी म्हणजे पुढे आता काय, आमची बैठक झाल्यानंतर जो काय निर्णय सगळ्यांच्या मताने होईल तो आपण घेऊ। नाही, रोष आहे की नाही लोकांनी ठरवलेलं आहे, आम्ही ठरवलेलं नाही। आता ते सगुंदरीने बोलले ते आम्ही त्यांनी बोलले ते त्याचं उत्तर देतील, पण आम्हाला असं वाटतंय की लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। तसं काय नाही, आम्ही दोघे जण मित्रच आहोत आणि
मित्रत्वाच्या नात्याने राहू, त्याने कसं आहे व्यक्ती एखादी चांगली असते परंतु ते स्वभाव कुठेतरी हे चुकीचा होतो आणि त्याच्यामुळे हे कुठेतरी घडून घडतंय, त्याच्यामुळे आपल्याला काय त्याच्यात हे जास्त काय इंटरेस्ट नाही, अजिबात नाही म्हणणार. आम्ही दोन गट मानतच नाही, आम्ही लोकांच्या पर्यंत गेलो आणि भाजप म्हणूनच गेलो. जे आम्हाला लोकांनी एवढा प्रतिसाद दिला आणि मतं दिली त्याच्यावर आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांच्या जे पुढचं आम्ही सर्वोदयच्या बाबतीत काजकाम करणार ते लोकांना अनुसरून लोकांना हे असते हे असेल अपेक्षित असेल तसंच करू. हे आम्ही माणगाववाल्यांना किंवा सर्वांना विश्वासात घेऊनच ठरवू आणि माणगावमध्ये इमारत माणगावमध्येच होईल आणि सर्वांना विश्वासात घेऊनच आपण ठरवू. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. कणकवलीमध्ये प्राईम लोकेशनला फ्लॅट शोधताय? प्रीमियर फ्लॅट्स ते पण बजेट मध्ये, सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून, मार्केट, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हायवे पासून 5 मिनिटांवर, पार्किंग, 24 तास पाणी, बॅकअप सह लिफ्ट ची सोय. तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करा नव्या घरात. ऑफिस पत्ता विल्बर्ट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली ब्रिज जवळ, कणकवली. संपर्क विल्बर्ट प्रॉपर्टीज 9637325240 आणि 9423745944. सुप्रिया सुळे यांनी सावंतवाडी बस स्थानक येथील नवनाथ रसवंतीगृहाला भेट दिली. रसवंतीगृहाचे मालक बारामतीचे अमोल फडतूर यांची विचारपूस केली. आपल्या फेसबुकवरून त्यांनी केलेले लाईव्ह पाहूयात. सावंतवाडी महालक्ष्मी बस स्थानक, चला कुठे जायचंय? नाव सांगा. अमोल फडतूर. एक मिनिट, माझ्या मतदारसंघाचं लाईव्ह करते, एकच मिनिट. हा नवनाथ. वा वा, तुम्ही कुठले? पुण्याचा कुठला? पाय ना, काय पाडायचा? पाय नाही पाडायचा. साईन्स आहे. नाही या बसस्थान ने बघा, इथे लिहिलंय सावंतवाडी बसस्थान आणि तिथे उसाचं घुराळ जे आहे ते सावंतवाडीचं. आता आपली बैठक होती त्याच्या समोरच आहे. आपली बैठक होती ना, आता त्याच्या समोरच आहे त्यांचं. दाखव मला का फोटो काय नको.
हाँ मैं रोहितला सांगते रोहित तुझा टैटू इकड़े क्वाइट क्यूट अच्छा बना है कोणी कुठे गेला टैटू हाँ गोयला टैटू गेला सगळे बघतात कोण कोण आले वा वा अभी दादा तुमचं काय मार्गदर्शन थैंक यू एक स्वंती ग्रह सगळे आपले आहेत पुरंदरवासी मजा घ्या छान खूप खूप छान आपला मतदार संघ आपला अभिमान मी जेव्हा जेव्हा मी करते मला रूपाचा खूप अभिमान व्यवसाय वगैरे घर सोडून बाहेर जाऊन अनुभव करणं म्हणजे बाकीच्या लोकांना आनंद देण्याचं काम स्वतः माझं सगळ्यात फेवरेट आहे फक्त डायरेक्ट शुगर पण डिलिशियस आणि खूप छान तुम्ही सावंतवाडीला आला तर जरूर या बसस्थानकाला या थैंक यू हिरो भेटू आता रोहित ऐसी पदयात्रे थैंक यू अर्चना ताई थैंक यू ना थैंक यू बिचारे पुलिस वाले फोटो घया चला थैंक यू सगळ्यांचे खूब खूब आभार आता हे कोण है आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 च्या वर डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक 98 50 84 93 15 84 08 80 35 36 आणि 023 67 23 39 33 शरद पवारांनी काय केलं हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे पण खोटं बोला पण रेटून बोला ही नीती भाजपची आहे असा पलटवार माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केला आहे पत्रकार परिषद आयोजन करण्याचं मुख्य कारण म्हणजे
भारतीय जनता पक्षाचे आता भारतीय जनता पक्षाचे म्हणतो पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब हे शिर्डी येथे येऊन गेले आणि एका जाहीर सभेमध्ये त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि तो म्हणजे शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आणि इतरांसाठी काय केलं. त्यांचा बोलण्याचा उद्देश होता की पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी किंवा या सर्व महाराष्ट्राच्या जनतेसाठी काहीच केलेलं नाही. अशा तऱ्हेचं एक वक्तव्य पंतप्रधानांनी केल्यामुळे ते फार महत्वाचं झालं आणि त्याच्यानंतर एक लकीर सगळीकडे उठायला लागली. आता सगळीकडे प्रत्येक जण प्रश्न करतो तुम्ही काय केलं, राष्ट्रवादीने काय केलं, यांनी काय केलं, त्यांनी काय. तर आपल्याला माहिती आहे की या देशाचं नेतृत्व हे सातत्याने काँग्रेस पक्षाने केलं आणि आता भाजपला काहीतरी ही दोन टर्म्स त्यांना मिळालेली आहे आणि या दोन टर्म्समध्ये फक्त जसं म्हणतो आम्ही सगळं काय ते घडवलं काँग्रेस पक्षाने केलं अनेक वर्षांमध्ये. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले, नोकरीच्या संदर्भातले प्रश्न सोडवले, त्याचप्रमाणे संबंध इन्फ्रास्ट्रक्चर काँग्रेस पक्षाने घडवलं, IIT MIT वगैरे अशा निर्णया विविध संस्था तयार करून एज्युकेशन सगळ्या देशाला देण्याचं काम केलं, सर्वांना बरोबर घेऊन जाऊन या देशाची डेव्हलपमेंट करण्यामध्ये काँग्रेस पक्षाने फार मोठं योगदान दिलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो विमानतळ आपल्या काँग्रेस पक्षाने उभी केली, संरक्षणाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले एवढंच नाही तर संरक्षणाच्या बाबतीत आपले तिन्ही दल अत्यंत उत्कृष्ट अशा तऱ्हेचे म्हणजे युद्धासाठी एक नंबरचं अशा तऱ्हेचं सैन्य आज भारत सरकारमध्ये आपल्याला जे पाहायला मिळतं त्याचा पाया सुद्धा सगळा मग पोलीस डिपार्टमेंट असो विविध रेव्हेन्यू असो हे सगळं काँग्रेस पक्षाने उभं करून यांच्या हातात मिळालं आणि आता त्याच्यावर काहीतरी केल्यानंतर प्रश्न करायचा की काँग्रेस पक्षाने काय केलं. एक प्रकारचा अशा तऱ्हेचा प्रश्न उभा केला जातो आणि म्हणून आता आमचे नेते जे शरद पवार साहेब आहेत यांनी देशांमध्ये गेले अनेक वर्ष ते राजकारणामध्ये आहेत, जवळजवळ आता 55-60 वर्ष त्यांचा हा सगळा प्रवास राजकीय प्रवास आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊनच महाराष्ट्राला पुढे घेऊन गेले. सामाजिक समतोल त्यांनी महाराष्ट्राचा सातत्याने ठेवला, सगळ्या समाजांना सगळ्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं, शेतकऱ्यांसाठी भरीव अशा तऱ्हेचं कार्य शरद पवार साहेबांनी केलेलं आहे, काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. विविध धरणं आपण बघतो आज देशामध्ये आपल्या एवढी मोठ्या प्रमाणामध्ये धरणं काँग्रेस पक्षानेच उभी केली, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षानेच उभी केली, त्याचं फक्त पाणी वाटप करायला या लोकांना जमलं. अशा तऱ्हेने हा सगळा एकंदर इतिहास असताना सुद्धा अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच जिल्हा सगळा उभा राहिला. या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला शरद पवार साहेबांनी फलोत्पादनाची योजना दिली, 100% अनुदान आहे. आज आपण पाहतो की संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी ही सगळी फळं आणि त्यांना एक सुजलाम सुबलाम असा जिल्हा फलोत्पादनाच्या बाबतीत झालेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपण पाहतो आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा केंद्र नव्हतं आमच्याकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या काळातच झालं, त्यांच्या हस्तेच उद्घाटन केलेलं आहे. सगळा पैसा शरद पवार साहेबांनी उपलब्ध करून दिला, 1250 हेक्टर जमीन आणि त्या काळामध्ये मी पालकमंत्री, 1250 हेक्टर जमीन आम्ही त्यावेळेला अक्वायर केली. आज त्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की एक अत्यंत चांगल्या तऱ्हेची नगरी आपली मुख्यालय तिथे उभं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो आहोत की शरद पवार साहेबांनी रेल्वेसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे, मधितंड त्यांचं योगदान फारच मोठं आहे, मग जॉर्ज फर्नांडिस असतील. परंतु त्याचबरोबर मी ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला पहिलं भाषण माझं विधानसभेत हे कोकण रेल्वेवर झालं आणि TN नाईक सर जे आपले आहेत या सरांनी मला ते सगळे भाषण आता सांगायला हरकत नाही मुद्दे लिहून दिले होते
आणि त्या अनुषंगाने मी ते भाषण केलं आणि शरद पवार साहेबांना ते भावलं. अर्थात त्यांच्या मनातलाच विषय मी बोलल्यामुळे कोकण रेल्वेचा त्यांनी पहिल्याच 1990 साली पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या विधानसभेमध्येच त्यांनी जाहीर केले मी 100 कोटी रुपये आज तुम्हाला या कोकण रेल्वेसाठी देत आहोत. त्यांनी विविध सगळे मग कर्नाटकचे मुख्यमंत्री असोत केरळ गोवा त्याचप्रमाणे दंडवते साहेब त्यावेळेला अर्थमंत्री होते जॉर्ज फर्नांडिस त्यावेळेला रेल्वे मंत्री होते या सगळ्यांना एकत्रित केले स्वतःच्या बंगल्यावर वर्षा बंगल्यावर आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन निर्माण केलं त्याला 100 कोटी रुपये दिले आणि मग आपण पाहतो हे रेल्वेचे सगळे बोगदे वगैरे फुटायला लागले कॉर्पोरेशन झाल्यानंतर टेंडर्स निघायला लागली सर्वे वगैरे सगळे पूर्ण झाले होते. एखादी गोष्ट आम्ही पूर्ण क्रेडिट घेत नाही पण आमचा कशा तर्फे शरद पवार साहेबांचा ह्या रेल्वेमध्ये सुद्धा सहभाग आहे हे आपल्याला मी सांगत आहे. त्याचप्रमाणे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आपल्या पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा शरद पवार साहेबांचं मंत्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून कारण आज मी पवार साहेबांचं काय सांगतो आम्ही हे सगळं सामूहिकरित्या गव्हर्नमेंटच्या शक्तीने जरी होत असलं तरी दूरदर्शी अशा तऱ्हेचं नेतृत्व आणि योग्य दिशा देणारं नेतृत्व लागतं. कोकणला काय पाहिजे तर पर्यटन म्हणून त्यांनी पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा चांगल्या तऱ्हेने लक्ष घातलं. पर्यटन जिल्ह्यानंतर झाला म्हणून त्याच्या अगोदर पर्यटनाचं वातावरण तयार करण्यासाठी सुद्धा काही ठिकाणी 5-स्टार हॉटेल्स झाले पाहिजेत रस्ते झाले पाहिजेत आणि सगळे कनेक्टिव्हिटी सगळ्या समुद्राला राहिली पाहिजे अशा तऱ्हेचा विचार घेऊन त्या काळामध्ये पवार साहेबांनी या जिल्ह्यासाठी पर्यटनासाठी अशा तऱ्हेचं फार मोठं योगदान आपल्याला काही ठिकाणी आम्ही म्हणतो हे झालं ते झालं की झालं अरे त्यावेळेला जे कोण असतील आमदार असतील मी मंत्री होतो मला त्यांनी साथ दिली त्यावेळेला आणि कोण नगराध्यक्ष असतील त्यांना त्याने जाऊन साहेब साहेब केले पण साहेबांचं लक्ष होतं म्हणून साहेब केला तर मिळतं ना. आणि अशा तऱ्हेने जो सगळ्या नगरपालिकांच्यामध्ये याच्यामध्ये जो डेव्हलपमेंट झाली त्याच्यामध्ये पवार साहेबांचा भूमोल असा वाटा आहे. काल सुप्रियाताई आल्या सुप्रियाताई आता आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत एक्झिक्युटिव्ह राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत शरद पवार साहेब हे अध्यक्ष आहेत त्या कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याबद्दल त्या बरोबरीने आम्ही म्हणतोय हे सगळं टीमवर्क असतं हे सगळ्यांना बरोबर घेऊन हे सगळ्या गोष्टी उभ्या राहत असतात. त्यावेळेला ताईंनी काय केलं साहेब तुमचं सरकार अरे आमचं गेल्या वेळेला आमचं सरकार होतं बरोबर आहे पण आमचं सरकार जर होतं तर त्याच्यामध्ये मंत्री कोण होते त्यांनी मग त्या मंत्री होते आमदार होते इथे कोण होते मागच्या सरकारमध्ये मग त्यांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झालेलं का उभं केलं नाही त्याच्याचबरोबर इथे सावंतवाडीचं आपलं सावंतवाडी टर्मिनसची घोषणा झाली होती सुरेश प्रभूंनी टर्मिनस करतो म्हणून त्यावेळेला संबंध लढाडीपर्यंत आलं होतं प्रकरण उपोषणाला आम्ही सुद्धा त्या लढत होतो का नाही ते झालं टर्मिनसही झालं नाही आणि त्याच्यामध्ये कित्येक गाड्या थांबायच्या पण थांबले आम्हाला जे आम्ही थांबायची मागणी करतो त्या थांबायच्या गाड्या सुद्धा झालेल्या नाहीत. अनेक गैरसोयी तिकडे आहेत परंतु काहीच झालं असं म्हणणार नाही. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची डेव्हलपमेंट बरीच झालेली आहे पण अजून आमच्या मागण्या आहेत परंतु ज्यांनाही त्या करायला पाहिजे होते त्यांना प्रश्न विचारायचे की आम्हाला विचार. त्याचप्रमाणे आपलं सावंतवाडीचं आता पंचायत समितीचं कार्यालय कित्येक वर्ष का नाही उभं राहिलं म्हणजे मंजूर झालेल्या गोष्टी सांगतो अशा अनेक गोष्टी आहेत. आता बांद्याचं जवळजवळ 10 एकर क्षेत्र हे क्रीडा संकुलासाठी घेतलेलं आहे 10 एकर क्षेत्र आधी तुम्हाला माहिती आहे जमिनीची काय किंमत आहे आणि बांद्यासारख्या अगदी प्रोग्रेसिव्ह शहरामध्ये 10 एकर जमीन लोकांनी बक्षीसपत्राने दिलेली असताना त्याला खीळ घालून मारून ठेवलेली आहे. म्हणजे अशा तऱ्हेने होणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी या भागामध्ये होणाऱ्या असतात त्या सगळ्या गोष्टीला ब्रेक लावायचा त्याच्यामध्ये आपला काहीतरी अहंकार सोडून द्यायचा आणि नंतर मग ते नाही झालं की मग त्यांच्याच सहकार्याने त्यांचेच सहकारी आम्हाला प्रश्न विचारला अरे तुमचे सहकारी आज जे तुमच्याबरोबर आहे त्या लोकांनी ही सगळी कामं हळूवार आणली की स्टॉप केली थांबवली पैसे मंजूर झालेले असताना ते खर्च व्हायला दिले नाही झट्टापोळी आणि म्हणून आम्ही म्हणतो की आम्हाला नवीन प्रकारचा एक नवीन दिशा घेऊन काम करणारे आमदार पाहिजेत. आणि सुप्रियाताई आपल्या अर्चनाताई घारे परत मी एक खुलासा माझ्या वतीने करतो की त्यांनी इच्छा काही प्रदर्शित केली नाही मला आमदार करा म्हणून पक्षातून
पक्षाने त्यांना सुचवलं आणि आम्ही त्याला मान्यता दिली. ठीक आहे, आणि त्या इथे जशा इकडच्या सुकन्या आहेत तशाच पुण्याला त्या त्यांचं घर पुण्याला असलं तरी तरी तिथे ह्याच भागातल्या आहेत. तिथे जिल्हा बँकेवर उपाध्यक्ष होत्या, मावळ तालुक्यामध्ये त्या ज्या गावामध्ये त्यांचं लग्न झालेलं आहे त्या गावच्या सरपंच होत्या. त्यांना पूर्वीपासून राजकारणाची आवड आहे, समाजकार्याची आवड आहे, तिथे होत्या. त्याच्यानंतर या महिला तुमची कुठली संघटना होती? युवती संघटनेमध्ये त्या होत्या. आणि त्यांना शरद पवार साहेबांनी, सुरेश जवळी, मला, विठ्ठल डांटस अशा सगळ्या प्रमुख लोकांना घेऊन सांगितलं की हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ विशेष लक्ष आहे. म्हणून काही जणांच्या पोटात साहेबांना इथले हा मतदारसंघ आवडतो, बरा वाटतो, डेव्हलपच्या दृष्टीने जर साथ दिली तर इथले लोक काम करतात अशा तऱ्हेचा अनुभव त्यांना आमच्यामुळे आलेला आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एक आणि 50% भगिनींना आता रिझर्वेशन आहे सगळ्यांना मिळणार आहे विधानसभेत लोकसभेमध्ये. आणि त्या अनुषंगाने त्यांना सांगितलं तुम्ही हा मतदारसंघ सांभाळा आणि त्या दृष्टीने त्या चांगल्या तऱ्हेचं कार्य करत आहेत. कालचे दोन्ही मेळावे यशस्वी झाले, त्याच्यामध्ये ह्या सर्व सहकाऱ्यांनी आमच्या योगदान दिलेलं आहे. पुंडलिक देवी तालुका अध्यक्ष आहेत, महिलांच्या अध्यक्ष रेप्तीराणी ॲडव्होकेट या आहेत, अशा सगळ्यांनी मिळून आपले टेमकर शहराध्यक्ष आहेत, आपल्या या महिलांच्या शहराचा अध्यक्ष ॲडव्होकेट दुभाषी आहेत, आमच्याकडे चांगल्या तऱ्हेने महिलांची फळी आहे, ह्या आपल्या पाटकर मॅडम आहेत. तर अशा तऱ्हेने आम्ही सगळे मिळून चांगल्या तऱ्हेने काम करत असताना कार्यकर्त्यांना काय केलं अशा तऱ्हेचा मोदींचा जो शब्द असतो कुठेतरी असं अचानक काहीतरी बोलायचं आणि संशय निर्माण करायचा, तीच पद्धत आता ही भारतीय जनता पक्षाच्या शेवटच्या खालपर्यंत आणि ग्रामीण भागापर्यंत त्यांनी आणली. आणि म्हणून आम्हाला नावीला त्याने अशा तऱ्हेने ह्या साहेबांच्याबद्दल इनडायरेक्टली बोलल्याबद्दल आणि सुप्रियाताई सुरेसुद्धा त्यांचं फार मोठं योगदान पुण्यामध्ये आहे. काही कोणाचे कार्य आपण विचारायला गेलो, मला जर कोणी विचारलं तुमचं आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये काम काय आहे, महाराष्ट्राचे मंत्री होता, काय उत्तर देऊ शकतो माणूस? जेवढं जे जे क्षेत्र असतं त्या त्या भागामध्ये मनुष्य काम करत असतो, जसं क्षेत्र वाढेल, हेच जर केंद्रीय मंत्री असत्या तर त्यांना हा प्रश्न केला असता की काय केलं अशा तऱ्हेने. त्याने आपल्या मतदारसंघामध्ये खूप डेव्हलपमेंट केलेली आहे, महिलांसाठी डेव्हलपमेंट केलेली आहे, संसद रत्न म्हणून त्यांना संसदेमध्ये पुरस्कार मिळतो विरोधी पक्षाकडून. शरद पवार साहेबांना आपले काय पद्मभूषण हे कोणी दिलं? मोदी जे विचारत आहे पंतप्रधान, शरद पवारने क्या किया, त्याने शरद पवारांना भरपूर सन्मानपूर्वक त्यांचा गौरव करून त्यांनी काही मागणी केली नाही किंवा अर्ज भरले नाहीत किंवा फॉर्म भरले नाहीत. आणि एवढा मोठा सन्मान, देशाचा सन्मान पद्मविभूषण म्हणून त्यांना दिला, त्यांच्या कार्यासाठी दिला, शेतकऱ्यासाठी त्याग केला, शेतकऱ्यासाठी भरपूर काम योगदान केलं, 70,000 कोटीचं पॅकेज कुणी दिलं? आता मोदी स्वतः पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालतो, त्यांना चिरडून मारतो त्यांचं आंदोलन. पवारसाहेबांनी असं कधी कोणाच्या पोटावर मारलं नाही की दडपशाही केली नाही, शेतकऱ्यांच्या सातत्याने पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालतो, त्यांना चिरडून मारतो त्यांचं आंदोलन. पवारसाहेबांनी असं कधी कोणाच्या पोटावर मारलं नाही की दडपशाही केली नाही, शेतकऱ्यांच्या सातत्याने शेतकऱ्याबरोबर राहिलेले आहेत. उलट भाजप हे कशा पद्धतीने वागलेलं आहे, ज्यावेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये झालं ते सगळ्या देशाने नव्हे जगाने बघितलेलं आहे. तर त्यामुळे अशा तऱ्हेच्या भाजपच्या आधी आणि भाजपचं आता एक प्रचारतंत्र अगदी भाजपचा लहानचा कार्यकर्ता सुद्धा शरद पवार साहेबांच्यावर बोलायला, कारण काय म्हणतात एक प्रचारतंत्र की 100 वेळा खोटं बोललं की खरं वाटतं आणि सगळीकडे बोलत राहिलं की ते आणखीनच खरं वाटतं. अशा तऱ्हेचा हा प्रचार यंत्रणेचा भाग आहे. त्याच्यामुळे आम्ही हा राष्ट्रवादी पक्षांच्या वतीने सगळा खुलासा केलेला आहे आणि पुढे सुद्धा आम्ही या मतदारसंघामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी वाढवण्याचं आणि राष्ट्रवादीचे विचार वाढवण्याचं काम हे आमचे सगळे कार्यकर्ते करणार आहोत. आणि त्या बाबतीत कोणालाही जरी वाटलं की बाबा हे काहीतरी करतात आणि लगेच कितीही तक्रारी केल्या तरीसुद्धा आमचं कार्य थांबणार नाही. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.
अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा। गेली अनेक वर्ष आचरा गावात तेज चेहरे आणि त्याच राजकारणाला जनता कंटाळली आहे, त्यामुळे यावेळी जनतेने आपल्याला संधी द्यावी असं आचरा ग्रामपंचायत निवडणुकीतील अपक्ष उमेदवार जगदीश पांग्याने म्हटलंय, पाहूयात। नमस्कार। दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी आचरा ग्रामपंचायतमध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मी जगदीश तुकाराम पांगे आचरा सरपंचपदी मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या अनुषंगाने मी आज तुमच्या समोर येत आहे। या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मला शिट्टी ही निशाणी मिळालेली असून या शिट्टी निशाणीवर तुम्ही शिक्का मारून या बटन दाबून मला जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून द्याल याची मी खात्री बाळगतो। नुसतं खात्रीच नाही, त्याची कारणं आहेत। गेली अनेक वर्ष मी आचरा ग्रामपंचायतीत आचरा विभागात अनेक कामं मार्गी लावली आहेत, जेणेकरून लोकांच्या समस्या आचरा गावात पूरस्थिती असू देत किंवा रस्त्याचे विकास रस्त्याच्या माध्यमातून विकास असू देत, कचरामुक्त आचरा गाव किंवा लोकांच्या छोट्या मोठ्या अगदी सर्टिफिकेट्स असू देत किंवा कुठल्या स्कीममधून येणाऱ्या योजना असू देत ह्या लोकांपर्यंत पोचवायचा मी वेळोवेळी प्रयत्न केला आहे। आणि हे लोकांसमोर माझे प्रत्यक्ष ग्रामसभेच्या माध्यमातून थेट लोकांनी पाहिलेले आहेत। या सर्व गोष्टीसाठीच मी आज आचरा ग्रामपंचायतीत एक पर्याय दिला आहे। जगदीश पांगे, जगदीश तुकाराम पांगे या नावाने मी एक पर्याय दिला आहे। मागील काळात गेले 10-15 वर्ष तेच चेहरे तेच राजकारण पाहून जर तुम्ही असाल तर येत्या काळात मी तुम्हाला 5 नोव्हेंबर दिवशी शिट्टी या निशाणीच्या माध्यमातून जगदीश तुकाराम पांगे हा पर्याय दिला आहे। मतदार बंधू आणि भगिनींनो, मला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत की तुम्ही हा पर्याय डोक्यावर घ्याल आणि आचरा ग्रामपंचायतीत मला भरघोस मताने सरपंच या पदावर विराजमान कराल। धन्यवाद। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल। कणकवली मध्ये प्राइम लोकेशनला फ्लॅट शोधताय? प्रीमियर फ्लॅट्स ते पण बजेट मध्ये, सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून, मार्केट, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हायवे पासून 5 मिनिटांवर, पार्किंग, 24 तास पाणी, बॅकअप सह लिफ्ट ची सोय। तुमची लाइफस्टाइल अपग्रेड करा नव्या घरात। ऑफिस पत्ता विलबट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली ब्रिज जवळ, कणकवली। संपर्क विलबट प्रॉपर्टीज 9637325540 आणि 9423075944। आमची कंपनी तयार आहे, वैभव नाईक यांनी आधी स्वतःची कंपनी पाहावी, पराभवाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा टोला दीपक नारकर यांनी लगावला आहे, पाहूयात। काल माननीय निलेजी राणे साहेब आपले कुडाळ आणि मालवणचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आणि प्रमुख यांचं काल मुंबईवरनं कुडाळ मालवणमध्ये या ठिकाणी आगमन झालं आणि त्या आगमनाच्या दृष्टिकोनातून फार मोठा एक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता आणि सर्व कार्यकर्ते फार मोठ्या उत्साहानं त्यांचं स्वागत करण्यासाठी काही कार्यकर्ते बांद्याला त्या ठिकाणी होते, काही कार्यकर्ते झाराबच्या 0 पॉईंटवर त्या ठिकाणी आलेले होते। शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी मोटरसायकली आणि गाड्या यांची एक प्रचंड रॅली होती आणि एक चांगल्या पद्धतीनं त्यांचं स्वागत झालं आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सातत्यानं निलेजी राणेसाहेब या भागाचे आमदार व्हावेत
आणि आमदार होऊन त्यांच्याकडनं एक जनतेची चांगल्या पद्धतीनं सेवा घडावी यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एक फार उत्सुक आहोत की येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये राणेसाहेबांना म्हणजे निलेजी राणेसाहेबांना या ठिकाणी तिकीट मिळेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही त्यांना सर्व कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करून त्यांना निवडून देऊ. दुसरा आपण जो विषय घेतला टायगर इज बॅक, राणेसाहेब पण या ठिकाणी बोललेत की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी या ठिकाणी जे जे काही प्रयत्न करता येईल ते मी प्रयत्न करणार आहे असे कालच्या प्रेसमध्ये सुद्धा निलेजी राणेसाहेब या ठिकाणी बोललेत. आपण टायगर वगैरे कोण नाही आहोत, आपण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहोत, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न एक सर्वसामान्य कार्यकर्ता आपण जाणून घेणार आहोत असंही ते या ठिकाणी बोललेले आहेत. हे बघा, आम्ही काय वैभव नायकांच्या टीकेकडे फारसं लक्ष देत नाही, आमची कंपनी ठरलेलं आहे, आमच्या कंपनीचे राजपार्ट ठरलेले आहेत, आमच्या कंपनीचा भाग ठरलेला आहे, त्यांनी कोणती कंपनी ती त्यांनी बघावी. त्यांच्या कंपनीला सध्या नाव नाही आहे, त्यांच्या कंपनीला सध्या त्या ठिकाणी पक्षाचं चिन्ह नाही आहे, त्यामुळे त्यांनी आपलं बघावं. आमच्या कंपनीचा राजपार्ट ठरलेला आहे, आमच्या कंपनीचं नाव आहे आणि आमची कंपनी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये एक पॉप्युलर कंपनी आहे, समजलं, नाव असलेली कंपनी आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे आम्ही फारसं या ठिकाणी गांभीर्याने कधीच बघत नाही आणि ह्याच्यापुढे सुद्धा बघणार नाही. मैदान अजिबात लांब नाही आहे, 7-8 महिने राहिले असतील निवडणुकीला, त्यांनी उभंच राहावं, समजलं, पण त्यांनी कुठची ती कंपनी ठरवावी आणि उभं राहावं. आम्ही संपूर्ण तयारीनिशी आहोत आणि एकदा त्यांनी होऊन जाऊन दे ना, या राणेसाहेबांच्या पराभवाचा वचपा जर आम्ही 2024 जर काढला नसेल तर त्यांना समजणार आहे आता किती मतं आपल्याला मिळतील व त्यांच्याकडे काय राहिलं आहे. हल्लीच्या हल्ली अनेक ग्रामपंचायत निलेज राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील असू देत, मालवण तालुक्यातील असू देत, या ठिकाणी ग्रामपंचायत शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी भाजपमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत. त्यांची काय परिस्थिती आहे सध्या, गावोगावी फिरतायत नुसते. आज बघा तुम्ही, उद्यासुद्धा निवडणुका लागलेल्या आहेत, पोट काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. उद्या येणाऱ्या निकालामध्ये सुद्धा आपल्याला समजेल की त्यांची काय अवस्था आहे ती. काय माहीत नाही एवढं काय, त्यांनी कुठच्याही गटामध्ये जावं, आम्हाला काय त्यांच्या कुठच्या गटामध्ये गेल्याबद्दल फरक पडत नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी, भारतीय जनता पक्ष आमचं जे महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे यांनी निलेश राणेसाहेबांना शब्द दिलेला आहे की त्या ठिकाणी तुम्ही काम करा, भविष्यामध्ये त्या ठिकाणी संधी आहे. आम्ही या ठिकाणी निलेश राणेसाहेबांना भविष्यातील भावी आमदार म्हणून या ठिकाणी बघतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागलेलो आहोत. नाही, भाजप सोबळावर लढतंय, आमचे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी बांधणी आहे. गेले 2-3 वर्ष निलेजी राणेसाहेब स्वतः या ठिकाणी ग्राउंडवर उतरून या ठिकाणी काम करतायत, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीचा नक्कीच भाजपचा या ठिकाणी विजय असेल. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. छोटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, नाव एक्सपिरियन्स शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्स. सर्वोदय पतसंस्थेत दादा बेर्णेकर पॅनलचा दबदबा. भाजपची खोटं बोलण्याची नीती, प्रवीण भोसले यांची टीका आणि वैभव नाईक यांनी आधी स्वतःची कंपनी पाहावी, दीपक नारकर यांची टीका. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, नाव एक्सपिरियन्स शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्स. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची, पादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.